श्री स्वामी समर्थ मी प्रांजली। बघा, आपल्या प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, दरिद्रता अलक्ष्मी, आपला घर आपलं वास्तू कायमचं सोडून जावी आणि माता लक्ष्मीचा भगवान श्री हरी श्री विष्णूंसह आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास राहावा। तर यासाठी आपल्या प्रत्येकाला महिन्याची जी पौर्णिमा असते, प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला सत्यनारायण करायचा असतो। बघा, तुम्ही सत्यनारायण व्रत करायला सुरुवात करा। 12 सत्यनारायण म्हणजे 12 पौर्णिमेच्या आत 1001% तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल। तुमचे म्हणजे तुमची जे कष्ट करताय, मेहनत केलाय करताय, त्याला भाग्याची साथ मिळेल आणि धनप्राप्तीचे, लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग ओपन होतील। जे सत्यनारायण करत आहेत अगोदरपासून, त्यांनी तर या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सत्यनारायण करायचं आहे। भलेही तुम्हाला पिरियड्स असतील, काही असतील, कोणाच्या हाताने करून घ्या, पण या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायण व्हायलाच हवा। आणि ज्यांनी आजपर्यंत सत्यनारायण केला नाही आहे त्यांना करण्याची इच्छा आहे, तर कोजागिरी पौर्णिमेसारखा दुसरा पवित्र असा दिवस असूच शकत नाही। या दिवशीपासून तुम्ही सत्यनारायण करायला सुरुवात करा आणि बघा, काही सत्यनारायण झाल्यानंतरच तुम्हाला तुमच्या घरामध्ये बदल दिसून येईल। असं एक पैशाचाच म्हणून नाही, जे आपण म्हणतो ना चहू बाजूंनी आपल्या कुटुंबाची घराची भरभराट, ती तुम्हाला झालेली दिसेल। एवढं प्रभावशाली महिन्याला सत्यनारायण करण्याचं म्हणजे व्रत करण्याचं महत्त्व आहे। तर त्यामुळे या दिवशी आपण प्रत्येकाने सत्यनारायण करायचंच आहे। ठीक आहे, तुम्ही महिन्याला जरी करत नसाल पण या कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण कराच करा आणि याचे अनुभव तुम्ही घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान इंद्र, चंद्रदेव, कुबेर भगवान आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि याला कोजागिरी का म्हणतात? कोजागर म्हणजे माता लक्ष्मी हे बघत असते की कोणकोण पृथ्वीवर जागं आहे, कोण जागरण करत आहे, आणि ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये जी लोक जागरण करत असतात त्याबरोबरच, असं नाही की दूध पिऊन झोपत आहे, टी व्ही बघत आहे, मूवी बघत आहे, असं नाही। जागरण करून माता लक्ष्मीची आराधना करत आहेत, स्तोत्रमंत्र बोलत आहेत, ज्या घरामध्ये लाईट चालू आहेत, दिवे चालू आहेत, अशा ठिकाणी अशा वास्तूंकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये माता लक्ष्मी येते। आणि जेव्हा आपल्याला माहीतच आहे, जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा दरिद्रता, अलक्ष्मी, इडापीडा हे काढता पाय घेतात आणि आपल्या घराची भरभराट सुरू होते। घरातून आजारपण निघून जातं, कोर्ट कचऱ्या हे सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टीमधून सोल्युशन निघायला, मार्ग निघायला सुरुवात होते आणि म्हणजे आपली भरभराट होत राहते। तर बघा, या दिवशी आपल्याला अशा काही वस्तू आणायच्या ज्या आहेत, ज्या लक्ष्मीप्रिय वस्तू आणायच्या आहेत, ज्या आपल्या प्रत्येकाच्या वास्तूमध्ये आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्यात। या जर वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये ठेवल्या तर नक्कीच माता लक्ष्मी अट्रॅक्ट होते, माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या या वस्तू आहेत। ज्यांच्याकडे या वस्तू आहेत तर त्यांनी त्याचा उपयोग या दिवशी कसा करायचा, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि ज्यांच्याकडे यातली जीही कोणती वस्तू नसेल त्यांनी ती वस्तू आणा, आणि ज्यांना कोणाला यातल्या कोणत्याच वस्तू नसतील तर तुम्हाला जेवढ्या वस्तू घेणं शक्य आहे तेवढ्या वस्तू घ्या, भलेही एक घ्या पण ती घ्या। तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा, त्या वस्तूचा इफेक्ट त्या गोष्टी घरात आपल्या आणल्याने, त्याची स्थापना केल्याने काय घरामध्ये फरक दिसतो हे तुमच्या स्वतःच्याच लक्षात येईल। सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे, ती म्हणजे खूप स्वस्त पण आहे आणि प्रत्येक ठिकाणी मिळेल, म्हणजे जिथे पूजाचं साहित्य मिळतं अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही वस्तू मिळेल, ती म्हणजे आहे कवड्या। कवडीला माता लक्ष्मीची बहीण मानलं जातं आणि असं म्हटलं जातं की कवड्या सिद्ध करून जर आपण आपल्या देवघरामध्ये, आपल्या तिजोरीमध्ये, आपलं दुकान असेल तर दुकानामध्ये ठेवल्या तर नक्कीच पैसा, माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि जे मनी ब्लॉकेजेस आहेत ते ओपन होतात आणि धनप्राप्तीचे मार्ग मिळतात। त्यामुळे कवड्या या दिवशी आपल्याला खरेदी याच दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्याच दिवशी आपल्याला खरेदी करायच्या आहेत आणि आपल्या घरी आणायच्या आहेत। त्याचा उपयोग कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला श्रीयंत्र आणायचं आहे। बघा, श्रीयंत्र म्हणजे असं आहे की लक्ष्मीप्राप्ती, धनप्राप्तीचे मार्ग ओपन करून तर देतंच देतं पण धन लक्ष्मी स्थिर ठेवण्याचं काम करतो श्रीयंत्रामध्ये।
म्हणजे स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे आपल्या घरातून असं म्हटलं जातं लक्ष्मी चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही. पण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहते, त्यामुळे श्रीयंत्राला एवढं महत्त्व आहे. आणि असं नाही की श्रीयंत्र आणलं आणि तुम्ही देवघरात ठेवलं, प्रत्येक मंगळवारी, प्रत्येक शुक्रवारी पौर्णिमेला आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं. ते आणलं, त्याच्यामध्ये प्राण टाकायचे असतात, तेव्हा एखादी गोष्ट, एखादी वस्तू आपल्यासाठी काम करत असते. आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण या वस्तू आणल्या आणि या सिद्ध केल्या तर हजार पटीने आपल्याला या गोष्टींचा लाभ मिळेल, त्यामुळे नक्कीच. आणि श्रीयंत्र जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रातून घ्या, दिंडोरी प्रणित, म्हणजे तिथे तुम्हाला क्वालिटी बघायची आणि डिफेक्ट म्हणजे हे चांगली आहे की नाही वस्तू हे बघायची गरज नाही, खूप छान असते, खूप जड. माझ्याकडे जे आहे ते केंद्रामधलंच आहे, 1100 रुपयाचं श्रीयंत्र आहे ते. किंवा तुमच्याजवळ घराच्या आसपास जर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थांचं केंद्र नसेल तर तुम्ही तुमच्या ओळखीचं जिथे कुठे पूजेच्या देवांच्या मूर्ती वगैरे मिळतात, तुमच्या ओळखीतलं खात्रीचं दुकान असेल तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता, काही हरकत नाही. पुढची वस्तू म्हणजे या दिवशी आपल्याला कमळगट्ट्याची माळ खरेदी करायची आहे. बघा, आपल्या ज्याही प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्राभोवती आपण प्रत्येकाने कमळगट्ट्याची माळ ठेवली आहे, कारण कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि रोज जर आपण माता लक्ष्मीला कमळ अर्पण केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर उपभोगण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. पण आज आपल्याला ते शक्य नाही आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कमळ अर्पण करू शकत नाही, तर आपण या दिवशी कमळगट्ट्याची माळ आणायची आहे. आणि याच दिवशीपासून रोज त्या कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला जोही कोणता लक्ष्मी मंत्र येतो तो रोज एक माळ आपल्याला लक्ष्मी मंत्र जप करायचा आहे. कोणताही लक्ष्मी मंत्र असू द्या, एक माळ म्हणजे 108 वेळा. कमळगट्ट्याच्या माळेमध्ये 108 मणी असतात, तर त्या 108 वेळा आपल्याला लक्ष्मी मातेचा तुम्हाला जोही कोणता मंत्र येतो तो रोज आपल्याला एक माळ करायचा आहे. यानेही तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये जर पैसा येतो पण तो टिकत नसेल तर तो टिकायला लागेल, किंवा धनप्राप्तीचे, लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मिळत नसतील, घरामध्ये कोणी बेरोजगार असेल, काम करण्याची इच्छा होत नसेल तर त्याला काम करण्याची इच्छा होईल. आपण बऱ्याच वर्षापासून कष्ट करतो आहे, मेहनत करतो आहे, काम करतच जातो आहे पण त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही, तर जेव्हा आपण कमळगट्टाची माळ आपल्या घरामध्ये आणू आणि रोज त्यावर माता लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा जाप करू तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला नशिबाची, भाग्याची साथ मिळत आहे आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे नक्कीच या दिवशी आपल्याला कमळगट्ट्याची माळ खरेदी करायची आहे. तर अशा ह्या 2-3 वस्तू आहेत ज्या आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्याचा उपयोग करायचा आहे, कसा करायचा तो आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. ज्यांच्याकडे यातली जी गोष्ट, कोणती गोष्ट नसेल ते तुम्ही आणू शकता. कमळगट्ट्याची माळ पण तुम्हाला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मिळेल, माझी तिथूनच घेतलेली आहे. किंवा एक जिथे पूजाचं साहित्य मिळतं दुकानामध्ये, त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला ही माळ मिळेल, तुम्ही तिथून पण घेऊ शकता. कमळगट्टा माळेचे खूप छान अनुभव आहेत आणि कमळगट्टा माळेचे खूप असे फायदे पण आहेत, ते मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच. तर बघा, ह्या तिन्ही गोष्टी घेणं शक्य नसेल तर किमान एक गोष्ट तरी घ्या आणि अगदी मनापासून म्हणजे त्याचा वापर करा. असं नाही की घरामध्ये आणलं आणि ठेवून दिलं आणि आपण म्हटलं काम, असं नाही. त्यामध्ये वेळोवेळी प्राण टाकत जा. आणि सर्वात महत्त्वाचं, या दिवशी जर या तिन्हीपैकी तुम्हाला कोणतीच गोष्ट घेणं शक्य नसेल तर श्रीयंत्रासारखं काम करणारी, श्रीयंत्रास्वरूप आपल्याला फायदे देणारं एक माता लक्ष्मी स्वरूप सुपारी आपल्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडू शकते हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्कीच बघू शकता. जर श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल आणि घेणंही शक्य नसेल तर त्या सुपारीचा उपाय तुम्ही करू शकता, सेम श्रीयंत्राप्रमाणे ती सुपारी काम करेल. आणि ह्यातल्या कोणत्याच गोष्टी घेणं शक्य नसेल तर किमान या दिवशी एक गुलाबाचं फूल आणा आणि ते गुलाबाचं फूल महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणून माता लक्ष्मीला अर्पण करा, नक्कीच तुम्हाला फरक दिसेल. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी पौर्णिमेला मातेला एक गुलाबाचं फूल अर्पण करा किंवा कमळाचं फूल अर्पण करा, तुम्हाला जे शक्य असेल ते. कारण असं बघा, ह्या जर गोष्टी घेणं शक्य असेल तर ठीक आहे, जर या घेऊन गोष्टी घेणं शक्य नसेल तर आपल्या सेवेने, आपल्या उपासनेने माता लक्ष्मीला प्रसन्न करा आणि बघा आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडतात, आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारते, आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला
कशी माता लक्ष्मीची साथ मिळते, आपल्या भाग्याची साथ मिळते आणि आपले दिवस बदलायला लागतील, आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर मिळायला आपल्या आयुष्यामध्ये यायला काहीही वेळ लागणार नाही। फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि श्रद्धेने या सेवा करा। कोणताही सेवा, कोणतीही उपाय हे कधीही वाया जात नाही आयुष्यामध्ये। आज ना उद्या त्या सेवेचा तो त्या उपायाचा आपल्याला फायदा होतोच होतो। श्री स्वामी समर्थ।